आता आपण सत्तेत येणार नाही या भीतीपोटी काँग्रेसकडून हिंदू मुस्लिम वाद सुरू करण्यात येतोय नाना पटोले यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री डॉ संजय कुटे यांची प्रतिक्रिया एनसीबीने शाहरुख खानच्या मुलावर केलेली कारवाई म्हणजे भाजपकडून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले असून असे वक्तव्य करणे अतिशय दुर्दैवी असून हे त्यांची प्रकृती दाखवून देणारे वक्तव्य आहे मुस्लिमांना भाजपच्या विरोधात करण्याचा हा प्रयत्न असून आपण पुन्हा सत्तेत येणार नाही या भीतीपोटी पटोले यांनी असे वक्तव्य करून हिंदू मुस्लिम दृष्टीकरणाचा हा प्रयत्न केला आहे त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राला न शोभणारे असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी दिली आहे ते बुलडाणा येथे सुरू असलेल्या भाजपाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाला आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते एनसीबीची कार्यवाही कोणत्या धर्माला ठेवून काही चालत नसते कारण आजपर्यंत जे अटक झालेल्या त्यामुळे सगळ्याच धर्माचे लोक आहेत परंतु प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंनी या पद्धतीचं वक्तव्य करणं अतिशय दुर्दैवी आणि त्यांची प्रवृत्ती दाखवणार आहे ती हीच आहे की मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणे भारतीय जनता पार्टीबद्दल या प्रकारची त्यांची भूमिका आहे की मला वाटतं की ही भूमिका मुस्लिमांचं तुष्टीकरणाची आणि आपण आता सत्तेत येऊ शकत नाही म्हणून मुस्लिमांना कोणत्याही प्रकारे लागूल चालन करून कोणत्याही विषयामध्ये हिंदू मुस्लिम करणे मला वाटतं की महाराष्ट्राला न शोभणारं वक्तव्य आहे